नमस्ते, मी सुशीला शिलाई कोर्स मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला लांब बाईची कटिंग शिकवणार आहे। लांब बाई म्हणजे आपली जी 10, 10.5, 9 पुढे जी बाई असते 11 पर्यंत, तर त्या बाईची कटिंग आपल्याला कशी करायची ते मी आज तुम्हाला पेपर कटिंग वरती शिकवणार आहे, ठीक आहे। तर चला आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा आपल्याला पेपर फोल्ड करून घ्यायचं आहे। तर पेपर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे, ठीक आहे। डबल फोल्ड करून घेतलेला आहे इथे मी पेपर। तर इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे। तर उंची इथे 10.5 आहे बाईची, ठीक आहे। तयार बाई आपली 10, 10.5 आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं आहे, ठीक आहे। तर इथे 1/2 इंच अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1/2 इंच आपल्याला इथे ॲड करायचं आहे, ठीक आहे। तर ही आपली टोटल ब्लाऊजची उंची झालेली इथे 11/4। तर इथे आपण 11/4 वरती मार्किंग करून घेऊया आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची इथून। लांब बाईची कटिंग आपली राहिली होती तर मी ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते, ठीक आहे। तर इथून आता आपली 10.5 बाई आहे। तर इथून मी मुंडा खोली घेणार आहे 3.5, ठीक आहे। 3.5 किंवा 4.25 घेऊ शकता, ठीक आहे। मी तुम्हाला चार्ट पण दिलेला आहे, मुंडा खोली किती घ्यायची आपली त्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता, ठीक आहे। आता इथे मुंडा खोली मी 3.5 इंच घेतलं, ठीक आहे। मुंडा खोली घेऊन झाल्यानंतर इथे आपल्याला एक लाईन आखून घेतली आपण, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचं माप इथे टाकायचं आहे। तर मुंडा आपला किती आलेला आहे त्या मापानुसार घ्यायचं आहे, ठीक आहे। तर इथे माझं मुंडा इथे 16 आलेला आहे, त्याचा हाफ घेतला मी इथे 8 इंच, ठीक आहे। 8 इंच मुंडा खोलीच्या लाईनवरती आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे। तिथून आपल्याला अशी तिरकी एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या तिरक्या लाईनचं जी मुंड्याची आपण लाईन आखलेली आहे तिथे आपण सेंटर काढूया। सेंटर आपण 8, 8 सेंटर 4 येतो, ठीक आहे। तर 4 वरती मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर ह्या सेंटर इथून आपल्याला सेंटरपासून तर ह्या पॉईंटपर्यंत आपल्याला इथे त्याचं सेंटर काढायचं आहे, म्हणजे मध्य काढायचं आहे, ठीक आहे। तिथून आपण खालच्या बाजूला 1/2 इंच घेऊया आणि ह्या सेंटरपासून वरच्या बाजूला 1/2 इंच घ्यायचं आहे, ठीक आहे। इथे तुम्ही 1 इंचावरती 1 मार्किंग करून घ्या। आता इथून आपल्याला व्यवस्थित शेप द्यायचं आहे, बाहीचा व्यवस्थित आपल्याला इथे शेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। आता इथे आपण पुढच्या बाजूला आपण जी बाही जोडतो त्याचा इथे शेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। व्यवस्थित इथे आपल्याला या पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये जे गॅपिंग आहे आपलं ते 1/2 इंच आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, इथे 1/2 इंच आलेलं आहे, ते मार्किंग करून दाखवते मी तुम्हाला। तर 1 इंचाचाच गॅप इथे, 1 इंचाच्या वरती आपला गॅप यायला नको पाहिजे, ठीक आहे। आता इथे आपण 1.5 इंच मार्जिन घेणार, ठीक आहे। या पॉईंटपासून इकडे आपल्याला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे। हे मार्जिन घेऊन झाल्यानंतर आपल्याला इकडे बाहीचा घेर घ्यायचा आहे। तर इथे बाहीचा घेर 5.5 इंच आणि त्याच्यानंतर 1.5 इंच मार्जिन। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, लाईन अशी हे दोन्ही पॉईंट इथे जोडून घ्यायचे आहेत, ठीक आहे। आता इथे मी तुम्हाला एक सांगते, जर इथे तुमचा ज्यावेळेस लांब बाई असेल त्यावेळेस काय होतं, आपली जे दंड घेर असतं तिथे हाफ बाईचा दंड घेर असतं तिथे असं फुगा येतो। तर त्याच्यासाठी एक आयडिया आहे, इथून आपल्याला 2.5 इंचावरती 1 मार्किंग करायचं आहे, ठीक आहे। 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपण इथे थोडंसं 1/2 इंच पुढे येऊन पुढे घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे। 1/2 इंच पुढे घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही ठिकाणी 1/2 इंच पुढे येऊन इथे आपल्याला या पद्धतीने ही लाईन आखून घ्यायची आहे इथे, की जेणेकरून जो इथला गॅप आहे तो कमी होतो आणि आपली बाई पण व्यवस्थित फिटिंगमध्ये लांबाई बसते, ठीक आहे।
तर आपण इथून जी मुंडा खोली इथपर्यंत आपण घेतली होती तिथून खालच्या बाजूला 2.5 इंचावरती इथे मार्किंग केलेले आहे, ठीक आहे। आता आपण ही बाई कट करून घेऊया। लांबाईची पण आपली जी पेपर कटिंग आहे ते खूप सोपं आहे, लगेच लक्षात येईल आपल्या, ठीक आहे। आता आपण जे इथे मार्किंग करून घेतलं होतं नंतर तिथून कट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे। तुम्ही इथे बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायचं आहे। व्यवस्थित आपण ज्या जसं मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीहूनच आपल्याला इथे कटिंग करायचं आहे, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने आपली लांबाईची पेपर कटिंग इथे झालेली आहे, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण लांबाईची कटिंग ह्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणाने बघितलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला मी इथे लांबाईची कटिंग करताना कोणत्या टिप्स लक्षात घ्यायच्या ते आपण सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर ज्या पद्धतीने आपण शॉर्ट बाईची कटिंग केली होती त्या पद्धतीनेच आपल्याला लांबाईची पण कटिंग करायची आहे, ठीक आहे। फक्त आपली मुंडा खोली आणि जे मुंड्याचं माप असतं हाफ सेंटर आपण इथे घेतलं होतं हाफचं, ठीक आहे, ते फक्त चेंज होत राहतं, बाकीचं फॉर्म्युला सेम आहे। आणि जे मी मुंडा खोलीपासून खालच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून तिथं थोडंसं 1/2 इंचाचं असं गोलाई देऊन घेतलेली होती त्या पद्धतीने तुम्हाला लांबाईची कटिंग करायची, ठीक आहे। ते जेणेकरून जे आपण बाही इथे जे फुगा येतो बाहीला तर ते होत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला ती ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे, ती मी स्वतः ट्राय करते, ठीक आहे। म्हणजे स्वतः मी ते बाही कटिंग करताना वापरते तर ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मी तुम्हाला ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात ते मी तुम्हाला सांगत असते, ठीक आहे। तर तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे। तर अशा पद्धतीने जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे छोटंसं बेल बटन आहे ते ऑल करा, जेणेकरून जे मी पुढचे व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आजच्यासाठी इतकंच, परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। टेक केअर, बाय।